ते खेड्यातल्या गावातल्या माणसांना काका नावानिशी ओळखतात. काका बाकीचं विशाल पाटील हे इलेक्शन पुरते समाजात वावरतात. इलेक्शन आलं की एक तेवढेच एक वर्षभर जनतेत फिरतात, पण काका 5 वर्ष जनतेतच आहेत. चंद्रकांत पाटील कसं विचारधारा देऊन काही येत नसते. राजकारणात कधी झालं आपकी बार चंद्रहार? चंद्रहार पाटील मला म्हणायचं काय, 4 बैलगाड्या शर्यत ठेवल्या म्हणून कोणी निवडून येत नाही. येणार तर संजय काका पाटील. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. खरं तर देशात लोकसभेचा रणकामा संग्राम सुरू आहे. बांधा बांधांवर, कट्ट्या कट्ट्यांवर, गल्लोगल्ली एकच आहे, ते म्हणजे लोकसभा. भारतात 4 लोक एकत्र जरी आले तर एकच विषय असतो, तो म्हणजे राजकारण. भारत हा राजकारण प्रिय देश आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. सांगली लोकसभेचा विचार केला तर भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील उतरलेले आहेत. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आहे, तर अपक्ष म्हणून विशाल पाटील रिंगणार आहेत. आपल्याबरोबर पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार आपल्याबरोबर आहे. त्यांना आपण विचारणार आहोत की बाबा त्यांना काय वाटतं आहे की नवमतदार म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुमचं मत कुणाला द्याल? संजय काका पाटील. कशासाठी? कामाचा माणूस, लोकांच्या जनतेपर्यंत पोहोचणारा माणूस. तुमचं मला वाटतं पहिल्यांदाच मतदान? पहिल्यांदा मतदान यादीत नोंद केलेलं आहे का? नोंद केली. बघितलंय का मतदान आपलं नाव आलंय? नाव आलंय. सगळ्यात महत्वाचं नवमतदारांना वज्रधारेच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की आपलं जे आपण जे नाव मतदान यादीत नोंद केलंय ते मतदान यादीतलं नोंद आपलं आहे का बघा, नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वज्रधारीच्या ती लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आपलं नाव आहे का ते पहिल्यांदा बघा. तुमचं नाव सांगा मॅडम. राजश्री कृष्णा सुरेश. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही मतदान करणार? हो. तुम्हाला माहिती आहे का सांगली लोकसभा मतदारसंघात कोण कोण उभारले आता ते? संजय काका. तुम्ही कुणाला मतदान देणार आहे? संजय काका. म्हणजे तसं कसं सांगता येत नसतं की आपण म्हणजे असं उघड कसं सांगायचं नसतं आपण. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय बाबा की आताचं मतदान जे आहे किंवा आताचा जो कल आहे तो कुठल्या बाजूने असेल? आताचा जो कल आहे मतदानाचा किंवा लोकांचा तो कोणत्या बाजूने असेल? भाजपचा. भाजपच्या बाजूने असेल. मला सांगा कुठला पेपर होता आता? भूगोल. भूगोल व्यवस्थित गेला का? नुसार आट्टा मारला? व्यवस्थित गेला. कोण होईल खासदार वाटते आता? ओनली संजय काका पाटील. विशाल दादा पाटील, चंद्रहार दादा पाटील. तिघ उभारले निवडणूक रिंगणात. तुम्हाला कोण वाटते? संजय काका पाटील. जवळचा माणूस सगळ्यात जवळचा. काय काय कामं केली माहिती का? काय काय कामं केली माहिती का? रस्ता त्यांनी, टेंभुर्णी योजना, पाणी, काकांनी दुष्काळी भागात पाणी नेण्याचं काम केलं आणि प्रत्येक खेड्यातल्या गावातल्या माणसांना काका नावानिशी ओळखतात. काका बाकीचं विशाल पाटील हे इलेक्शन पुरते समाजात वावरतात. इलेक्शन आलं की एक तेवढेच एक वर्षभर जनतेत फिरतात, पण काका 5 वर्ष जनतेतच आहेत. त्यांचा लोकसंपर्क आहे? लोकसंपर्क जास्त आहे आणि काम भरपूर आहे. आणि काका 100% खासदार होणार म्हणजे होणार. तुम्हाला काय वाटतंय? संजय काका निवडून येणार. कोण कोण उभारले आता लोकसभेला? चंद्रहार दादा पाटील, विशाल दादा आणि संजय काका पाटील. तुम्हाला काय वाटतंय कोण संजय काका येणार? हा. विशाल पाटलांचं कधी मतदार सांगा तुम्ही बघितले का? नाही, कधी नाही. म्हणजे जेव्हा इलेक्शन येईल तेव्हाच येतात. आणि संजय काका म्हणजे कसं गावात आमच्या पाणी, दुष्काळ भागात पाणी आणले का? चंद्रहार पाटील. चंद्रकांत पाटील कसं विचारधारा देऊन काही येत नसते. निवडून संजय काका परमणे करतात आपले. नाही नाही, राजकारणात कधी झालं नसतं. संजय काका हे
खूप माणसातले आहेत आणि सर्व त्यांनी माणसांचे बाबा काय त्यांना अडचणी आहेत हे सगळं त्यांनी जाणून घेतले त्या आणि त्यांच्या अडचणीचा प्रश्न हा कोणता आहे किंवा त्यांच्या काय बाबा काय सुविधा करायला पाहिजे त्या गरीब माणसाला जसं खेड्यागावात बाबा रस्ते नाहीत किंवा त्यांना पाण्याची व्यवस्था नंतर हे सगळं व्यवस्था ही संजय काकांनी आहे तुम्हाला काय वाटते बाबा कोण बोल आपकी बार चंद्रहार बैलगाडी शर्यती भरवली त्यांना आता विचारलं तर ते म्हणते की चंद्रहार पाटलांचा मतदारसंघात या वावर जास्त नाही काय सांगाल आता काय सांगू हो राहू दे खासदार संजय काका पाटील येणार कोणकोण उभारले माहिती का आता होय तुला कोण कोणकोण उभारले चंद्रहार पाटील काका विशाल दादा विशालदादांचा जनसंपर्क काय करता अजूनमध्ये काय नाही जनसंपर्क बरं आणि चंद्रहार पाटलांचा चंद्रहार पाटील मला म्हणायचं काय चार बैलगाडते शर्यत्या ठेवल्या म्हणून कोणी निवडून येत नाही येणार तर संजय काका पाटील संजय काकांनी काय काय मतदार सांगा संजय काकांनी काय केलं नाही मला सांगा तुम्ही पाणी दिलंय जनसंपर्क आहे संजय काकांचा जत भागड पाणी नव्हतं संजय काकांनी पाणी दिलंय संजय काकांचा जनसंपर्क आहे संजय काका फिक्स आहे ना 100% प्रामुख्यानं आता लोकसभेसाठी कुठल्या गोष्टी आहेत की तुम्हाला ज्या खटतात किंवा तुम्हाला वाटते की या पूर्ण झाल्या पाहिजे बेरोजगारी समस्या परत मराठ्यांना आरक्षण परत आम्ही आता समज शिकलो परत आम्हाला पुढे नोकरी पाहिजे अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या तुम्हाला वाटते की सुटल्या पाहिजेत महागाई आजकाल वाढती महागाई त्यामुळे सिलेंडर महाग झालेले आहेत कॉलेजच्या फीज खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळे लोकांना काय सिलेंडर घ्यायचं वगैरे परवडत नाही भाजीपाला पण खूप महागला आहे महागाईने डोकं वर काढलेलं आहे हो तुम्ही जे पहिल्यांदा मतदान करणार आहे ते पहिलं मत नेमकं कशासाठी असावं असं वाटतं माझं मत विकासासाठी असेल हुकूमशाही बंद करण्यासाठी असेल आणि महागाई कमी करण्यासाठी असेल माझं मत विकासासाठी जावं असं मला वाटतं पहिलं मत तुमचं विकासासाठी जावं असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं की तुमचं पहिलं मत कशासाठी जावं माझं पहिलं मत विकासासाठी असावं आणि पहिल्यांदा भरती झाली पाहिजे सगळ्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे आजकाल भरपूर मुलं की असे घरी बसून आहेत त्यांना सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे सगळेजण ज्या त्या मार्गाला लागले पाहिजे आणि महागाई पहिला कमी झाली पाहिजे भरपूर महागाई वाढल्या गॅस सिलेंडर परवडत नाही आजकालचा आणि गरजू माणसांना सगळं म्हणजे व्यवस्थित मिळालं पाहिजे महागाई कमी होऊ दे एकंदरीतच पाहिलं असता सर्वसामान्य तरुणींच्या प्रतिक्रिया याच आहेत की महागाई कमी झाली पाहिजे सिलेंडरचा दर कमी झाला पाहिजे आणि रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे.